चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आणि कलाटेंच्या बंडखोरीमुळे आता नाना काटेंसमोर देखील आव्हान उभं ठाकलंय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ऐनवेळी नवा ट्विस्ट आला, त्यामुळे सुरुवातीला दुरंगी वाटणारा हा सामना आता तिरंगी लढतीत रूपांतरित झालाय। त्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार होणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दुरंगी लढतीमध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत आव्हान उभं केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे। सध्याचं पक्षीय बलाबल पाहता या मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक असल्यानं ही निवडणूक आपण जिंकणार असा भाजपचा दावा आहे। जिंकण्याचा पूर्णपणे विश्वास आहे। कालची जी रॅली झाली त्या रॅलीमध्ये जे सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता, खरं तर फॉर्म भरायचा हा नुसता आम्ही 5 जणांनीच जाऊन भरायचा असं ठरलेलं होतं। नुसती बातमी सगळीकडे गेली आणि इतक्या लोकांचा प्रतिसाद भेटला की कुणालाही न बोलवता एवढी लोकं जमा झालेली होती। हीच साहेबांनी केलेल्या कार्याची खरं तर ही पावती आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे 34, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6, अपक्ष 4 असं पक्षीय बलाबल आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघातून 2 वेळेला भाजपचा उमेदवार विजयी झालाय। एकीकडे भाजपनं विजयाचा दावा केलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून 3 पक्ष एकत्रितपणे पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज सकाळी ज्यावेळेस उमेदवारी माझी जाहीर झाली त्यावेळेसपासून संपूर्ण महाविकास आघाडी, मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा इतर घटक पक्ष, आम्ही सर्वजण ताकदीनिशी इथं उतरलेलो आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या स्वप्नाला राहुल कलाटेंच्या बंडखोरीनं आता खोडा खातलाय। राहुल कलाटेंचं बंड शमवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, मात्र त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होणार आहे आणि त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारालाच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे चिंचवडचा गड काबीज करण्यापूर्वी महाविकास आघाडीसमोर राहुल कलाटेंची बंडखोरी रोखण्याचं एक मोठं आव्हान आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।